कालपर्यंत शिव्या देत होते, आता अचानक विकास पुरुष झाले. हा त्यांचा स्वतःचा विकास होतोय, देशाचा कुठे विकास होतोय? संताप संताप येतो तो यासाठी येतो, माझी खुर्ची काढून घेतली म्हणून नाही, पण तुम्ही जी खुर्ची उभवताय त्याच्यामध्ये नुसती ही नासलेली रक्तपिपासू ढेकणं तयार होत आहेत. त्यांची हालत अशी झाले, सहनी होत नाही आणि सांगता येत नाही. म्हणजे काय झाले? नाही काय नाही काय नाही काय नाही, पण झाले काहीतरी नक्की, पण सांगण्यासारखं नाहीये. अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे? नाही 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 म्हणजे हो हो हो. आता सगळेजण म्हणजे काल परवापर्यंत आपल्या सोबत जे बसले होते ते आता पलीकडे गेलेत, आणि त्यांना अचानक साक्षात्कार झाला की जो काय विकास घडतोय तो त्यांच्याचमुळे घडतोय. कालपर्यंत शिव्या देत होते, आता अचानक विकास पुरुष झाले. हा त्यांचा स्वतःचा विकास होतोय, देशाचा कुठे विकास होतोय? पण हे सगळे जे काही विकास पुरुष आहेत, आता मला एक क्षण आधी विश्वास बसला नाही कानावरती. मी अंबादासना परत विचारलं काय म्हणून गहाण काय ठेवलं, ते बोलले गावठी कट्टा. कट्टा गहाण टाकला जातो आणि त्याच्यावरती पैसे दिले जातात. म्हणजे माझ्या शेतकऱ्याला जर कर्ज पाहिजे असेल तर त्याची जमीन घर पत्नीचं मंगळसूत्र गहाण त्याला टाकावं लागतं, आणि इकडे गावठी कट्ट्यावरती पैसे देणारी अवलाद या नागपूरच्या गृहमंत्र्यांच्या गावामध्ये. काय ह्याला दुर्भाग्य म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? संताप संताप येतो तो यासाठी येतो, माझी खुर्ची काढून घेतली म्हणून नाही, पण तुम्ही जी खुर्ची उभवताय त्याच्यामध्ये नुसती ही नासलेली रक्तपिपासू ढेकणं तयार होत आहेत, ह्याचा तुम्ही काही अंदाज घेताय की नाही? आता देवेंद्र फडणवीस आपले माननीय उपमुख्यमंत्री, काय त्यांच्यावरती बोलायचं? त्यांची हालत अशी विचित्र झालेली आहे, त्यांची हालत अशी झाले सहनी होत नाही आणि सांगता येत नाही. म्हणजे काय झाले? नाही काय नाही काय नाही काय नाही, पण झाले काहीतरी नक्की, पण सांगण्यासारखं नाहीये, सांगण्यासारखं नाहीये. आणि आपण असं म्हणतो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, बरोबर ना? आपले हे माननीय उपमुख्यमंत्री, त्यांचं एक क्लिप आहे, ती तुम्हाला मी ऐकवतो. त्यांमध्ये त्यांनी असं सांगितलं की मी पुन्हा येईन असं बोललो होतो, पण मी एकटा नाही आलो, दोन जणांना घेऊन आलो. पण ते दोन जण कोण आहेत? एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन, पण राष्ट्रवादी सोबत अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे? नाही 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 म्हणजे हो हो हो, असा त्याचा अर्थ. आणि आता ते सांगतायत की उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्या बरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला? 2019 पासून ते 24 पर्यंत तुमच्या सो किती 2014 ते 2019 तुमच्यासोबत सत्तेत होतो ना, त्याही वेळेला मला काँग्रेस राष्ट्रवादीकडनं निरोप आले नसतील का? जे आत्ता आम्ही केलं ते त्यावेळेला करायला पण नाही केलं, कारण जे करायचं ते उघड करायचं. 2014 साली युती शिवसेनेने नव्हती तोडली. आज ते म्हणतात की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, त्याही वेळेला आम्ही हिंदूच होतो, आजही आहोत आणि मरू त्याच्यानंतर सुद्धा हिंदूच राहू. पण 2014 साली असं काय घडलं होतं की तुम्ही आमच्याशी युती तोडलीत? मला आज सुद्धा ते सगळा घटनाक्रम माझ्या डोळ्यासमोर आहेत. मी तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला गेलो होतो, तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मी घरी आलो, कारण निवडणूक 2 दिवसावरती अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. उमेदवार नक्की करत होतो, मातोश्री मग पूर्ण गजबजून ती गजबजलेली नेहमीच असते, पण उमेदवार होते, शिवसेनेचे कार्यकर्ते होते. आणि मी त्यांच्याशी बोलत असताना संध्याकाळी 6-6:30 सुमारास एकनाथ खडसेंचा फोन आला, आणि मला म्हणाले उद्धवजी आता आपलं काय जुळेल असं वाटत नाही. म्हटलं जुळेल असं वाटत नाही म्हणजे तुटतंय कसं, कारण जुळलेलंच आहे. तर नाही, आमच्या लोकांची अशी इच्छा आहे की याच्यापुढे आपण शिवसेनेवर राहू नये.
म्हटलं अहो जे काय थोडंसं राहिले ते आपण संपून टाकू, आज रात्रभर बसू, उद्या दिवसभर बसू, परवा दुपारपर्यंत वेळ आहे. नाही नाही म्हणे आता नको, आता आम्ही ठरवलेलं आहे. मग तेव्हा युती का तोडलीत? तेव्हा मी काँग्रेस बरोबर गेलो नव्हतो ना, मी तिथेच होतो, आजही तिथेच आहे. गेलात तुम्ही, वार करणारे तुमची आवलाद आहे, आमची नाही आहे. बरं आज सुद्धा हे तुम्ही केलं, आपत धर्म काय कसला कसला धर्म मला माहिती पण नाही, कारण मी म्हटलं ना आमचं हिंदुत्व हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व आमचं नाही आहे. त्याच्यामुळे हे अशा सगळ्या सांस्कृतिक भाषेमध्ये तुम्ही बोलता, आम्ही बोलतो ती लोकांची बोलीभाषा बोलतो. त्याही वेळेला आम्ही हिंदू होतो, पण पहिली हिंदुत्वाच्या पायावरती कुऱ्हाड ही 2014 साली भारतीय जनता पक्षाने मारलेली आहे. मला खरंच वाईट वाटतं. मी येताना अमरावतीला सुद्धा बोललो, बरं मी काय बोललो की म्हणतात ते उद्धव ठाकरे टोमणे मारतात. मी टोमणा मारत नाही, मी जे काय आहे ते तळमळीने बोलतोय. आज नागपूरमध्ये मी आलेलो आहे, इकडे संघाचं मुख्यालय. मला मी टीका जरूर करतो, राग आला तर मी बोलतो, कारण मला तळमळ आहे की हे असे का वागतायत, का वागतायत. आणखीन 1-2 वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होतील, बरोबर ना? 100 वर्ष. मी ठीक आहे, बाकीची माझी टीका आहे ती टीका राहील, जी मला पटतं ते पटतं, नाही पटतं ते नाही पटत. पण जे मला नाही पटत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तरी पटते का? हे हिंदुत्व आज ज्या दिशेने घेऊन चाललेले आहेत, हे हिंदुत्व RSSला मान्य आहे का?